श्री समर्थ जै जै श्री श्री ओम श्री पार्वती पते हर हर महादेव शंभो नमस्कार धनशीच फॅशन या यूट्यूब चॅनल मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत कृपया ते जरूर पहा त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा श्रावणात आपण महादेवांची उपासना करत असतो सेवा करत असतो आणि जमतील तेवढे पारायण करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर महादेवांना अतिशय प्रिय असणारी सेवा म्हणजे अभिषेक तर अभिषेक करताना आपण रोज देखील करू शकतो किंवा जर तुम्ही फक्त सोमवारी ही सेवा केली तरीही चालू शकतं तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण जेव्हा अभिषेक करत असतो त्यावेळेला आपण अशी कुठली वस्तू आहे की त्याच्याने अभिषेक केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होऊ शकते आणि आपल्या मनातील सर्व इष्ट मनोकामनांची पूर्ती होऊ शकते तर त्यासाठी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तर पहा श्रावण महिन्यात आपण रोज ही सेवा केली तर अतिउत्तम नाही तर कमीत कमी सोमवारी केली तरीही चालू शकतं तर ज्या वेळेला आपण महादेवांची उपासना करत असतो तर त्यावेळेला दर्शन स्पर्श अर्चन आणि अभिषेक ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात दर्शन म्हणजे मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेणं त्याचबरोबर स्पर्श करणं नमस्कार करणं त्यानंतरच आहे की अर्चन अर्चन म्हणजे महादेवांना आपण जसं पुष्पार्चन करू शकतो किंवा बिल्व अर्चन केलं जातं म्हणजे बिल्व जे बेलपत्र जे आहे ते जास्तीची आपण अर्चन करू शकतो ते अर्पण करायची असतात फुलं अर्पण करू शकतो त्यानंतर जे धान्य असतं तेही आपण अर्पण करत असतो त्यानंतरचं आहे ते म्हणजे अभिषेक तर अभिषेक देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे करत असतो आणि प्रत्येक अभिषेकाचं विशेष असं महत्त्व आहे तर त्याचं महत्त्व काय आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा जेव्हा आपण महादेवांना अभिषेक करत असतो तर अभिषेक करताना जल अभिषेक केला जातो तर जल अभिषेक केल्याने दहा प्रकारचे जे काही आपले पापकर्म असेल त्यांचा नाश होतो त्यानंतरचा आहे की दुधाचा अभिषेक तर दुधाचा अभिषेक हा आपल्याला शंभर पटीने त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तर दह्याच्या अभिषेकाने हजार पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं त्यानंतरच आहे की तुपाचा अभिषेक जर आपण तुपाचा अभिषेक केला तर दहा हजार पटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होतं आणि सर्व पापांचा नाश होत असतो आणि म्हणूनच जर आपण तुपाचा अभिषेक केला म्हणूनच म्हटली की अशी एक वस्तू आहे की त्याच्याने तुम्ही सोमवारी अभिषेक करू शकतात पंचामृताने अभिषेक केला तरीही चालू शकतं पण ज्या वेळेला आपण पंचामृताने अभिषेक करतो तर तेव्हा देखील आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होतच असतं पण जेव्हा आपण ती वस्तू वेगवेगळ्या जेव्हा वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक करतो जसं की पाण्याने अभिषेक केला नंतर फक्त दुधाने केला नंतर फक्त दह्याने केला नंतर फक्त तुपाने अभिषेक केला प्रत्येक पदार्थाचं विशेष असं महत्त्व आहे म्हणून तुम्ही सेपरेट देखील अभिषेक करू शकतात तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही तुपाने अभिषेक करू शकतात तर तुपाचा अभिषेक हा अतिशय महत्वाचा आहे प्रत्येकाने ही सेवा जरूर करा खूप जास्त पुण्यकारक आणि लाभदायी अशी ही सेवा आहे तर पहा तुपाचा अभिषेक केल्याने आपल्याला जी काही आपली पूर्वसंचित पापकर्म असतात तर त्यांचा नाश होतो आणि महादेवांची आपल्यावर अखंड कृपा राहण्यास मदत होत असते त्याबरोबरच एकवीस कुळांचा उद्धार करून सर्वांना सद्गती प्राप्त होत असते आणि म्हणूनच तुपाचा अभिषेक जरूर करा त्याचबरोबर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असेल करणी बाधा असेल किंवा जे काही तुम्हाला त्रास असतील तर त्यांचं नक्कीच निवारण होण्यास मदत होत असते आणि तुमच्या इष्ट मनोकामनांची पूर्ती होण्यास देखील मदत होते म्हणून तुपाचा अभिषेक जरूर करायचा आहे तर पंचामृत्याचा अभिषेक करावा का असं काहींना वाटू शकतं पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकतात पण फक्त तुपाचा अभिषेक देखील जरूर करायचा आहे तर पहा ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने अभिषेक करतो तेव्हा आपल्या मनोकामनांची पूर्तता नक्कीच होत असते त्यासोबतच आपण ही सेवा केव्हा करायची आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही रोज देखील ही सेवा करू शकतात किंवा फक्त सोमवारी केली प्रत्येक सोमवारी तरीही चालू शकतं किंवा श्रावणाव्यतिरिक्त देखील तुम्ही दर सोमवारी ही सेवा करू शकतात त्याबरोबरच प्रदोष काळ असेल म्हणजे प्रदोष असेल शिवरात्र असेल सोमवार असेल त्यावेळेलाही तुम्ही ही सेवा करू शकतात तर आता तुपाचा अभिषेक आहे तर ती सेवा आपण केव्हा करावी तर शिवलिंगावर तुपाचा अभिषेक तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ही सेवा करू शकता तर तुपाचा अभिषेक करताना काय बोलायचं आहे तर तुपाचा अभिषेक करताना तुम्ही महामृत्युंजय मंत्र बोलू शकतात किंवा शिवमहिम स्तोत्र आहे तेही पठन करू शकता त्यानंतर आहे शिवलीलामृतातील अकरावा अध्याय आहे तो पठन करतही तुम्ही महादेवाच्या पिंडीवर तुपाचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर रुद्र अध्याय जर पठन केलं तर अतिउत्तम तर रुद्राध्याय पठन करतही तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकतात तुपाचा अभिषेक करू शकतात साजूक तुपाचा करायचा आहे गाईच्या तुपाचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे आणि त्यानंतर ते तूप काय करायचं तर ते तूप जे आहे तर त्याचा तुम्ही नंतर वापर करू शकता ज्या वेळेला पण ते तूप वेगळंच ठेवायचं आहे आणि फक्त घरातील व्यक्तींनी त्या तुपाने बनवलेले जे काही पदार्थ असतील गोड पदार्थ बनवायचा आहे आणि तो तुम्ही नैवेद्य म्हणून महादेवांना अगोदर अर्पण करायचा आणि त्यानंतर घरातल्यांनी सर्वांनी प्रसाद म्हणून तो खायचा आहे अशा पद्धतीने अभिषेक केलेल्या तुपाचे तुम्ही गोड पदार्थ बनवून खायचा आहे तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ